योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांधबंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनेचे लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने 2 ठिकाणी बोरवेलचे उद्घाटन. अजित पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील 2 ठिकाणी बोरवेल करण्यात आले. कारागृहातील शेतीमध्ये आणि काशी विश्वनाथ महादेव मंदिर जानकी रामनगर बर्फ कारखान्याजवळ जुने धुळे येथे पाण्याची टाकी आणि बोरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. या बोरवेलचे उद्घाटन व्ही बांदल आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले. बऱ्याच वर्षापासून पडीक असून त्यामध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर शेती केली जात होती. परंतु पावसाळा, हिवाळा व इतर ऋतूमध्ये तिथे शेती करण्याकरिता इर्शादभाई जहागीरदार यांना बोरवेलची मागणी करण्यात आली होती. तरी त्यांनी आमची मागणी मंजूर केली व आज रोजी तिथे बोरवेल करण्याकरिता उद्घाटन केलं. महादेव मंदिर उभारण्यात आले आहे. त्या पर्वतातून त्यांनी आमच्या महादेव मंदिरासाठी पाण्याचा स्रोत म्हणजे बोरिंगची व्यवस्था आणि तसेच टाकीचे अमोल सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आमच्या मंडळाकडून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, कार्याध्यक्ष रवींद्र आघाव, उपाध्यक्ष राजेंद्रजी चितोडकर, जगनबापू टाकपे, सरचिटणीस संजय जगताप, आबा नेतकर, सोशल मीडिया प्रदेश सचिव समीर खान, विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस आयुष काकडे, सोशल मीडिया शहराध्यक्ष सोहेल काजी, ओबीसी सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, संजय अहिरे, नरेंद्र अहिरे, महेश भांबरे, ऋषी साळुंके, चेतन पाटील, मोतीलाल माळी, प्रवीण माळी, सतीश चौधरी, धीरज चौधरी, सुनील माळी, नाना माळी, पांडुरंग माळी, प्रमोद वाघ, योगेश देवरे, मच्छिंद्रवाणी, पियुष माळी, सत्यवान सुतार, साहिल चौधरी, दत्तात्रय चौधरी, वाल्मिक महाजन, पप्पू माळी, पिंटू तुपे, राकेश बोरसे, सुनील पाटील, लालचंद्र बडगुजर, प्रकाश माळी, छोटू फुलबगारे, प्रकाश फुलबगारे, उदयन गर्जे, शाहू जैन, पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.